आज आपण बनवूया पालक कॉर्न पुलाव। भाजी पोळी खायचा कंटाळा आला तर अशा प्रकारे हा पुलाव बनवा। तर मी इथे घेतले एक जोडी पालक। पालक छान अशी निवडून घेतली आणि ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता पावसाळ्याचे दिवस आहे त्यामुळे पालेभाज्या स्वच्छ मस्त असे धुवायला हवं। तर मी पूर्ण पालक दोनदा मस्त स्वच्छ अशी पाण्याने धुवून घेतली आहे। आणि इथे मी घेतलेत मक्याचे दाणे म्हणजे कॉर्न 1 पाऊंड कप घेतलेले आहेत। आणि आता सीझन आहे, भरपूर आहेत बाजारात, तर वाटीभर घेतले कपभर घेतले तरीही चालेल। आणि 1 कप घेतले मी तांदूळ, आणि हे तांदूळ बासमती तांदूळ आहेत। आणि आता हे तांदूळ आपल्याला धुवून घ्यायचे आहेत। तर पाणी घालून हे तांदूळ आपल्याला 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। यात जे काही धूळ असेल माती असेल ती सर्व निघून जाईल। आणि 2-3 दा धुवून घ्यायचं। तर इथे तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आणि आता आपण हे शिजून घेऊया म्हणजे याचा आपण भात बनवून घेऊया। तर एक पॅन मध्ये मी घेतलाय पाणी, 1 कप आपण तांदूळ घेतलेले आहे, तर मी 4 कप पाणी घेतलेलं आहे। आणि हे पाणी छान असं गरम करायचं, छान उकळून घ्यायचं। पाणी छान उकळलं की त्यात आपण घालायचं मीठ आणि थोडस घालायचं तेल। तेल घातल्याने आपला जो भात आहे तो छान असं मोकळा होईल। मिक्स करून घ्यायचं आणि नंतर आपण त्यात घालायचे तांदूळ जे आपण धुवून ठेवलेले होते। आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचं आणि मस्त असा भात शिजून घ्यायचा। लिंबू असेल तर लिंबू सुद्धा टाकायचा, त्याने सुद्धा आपला भात मस्त होतो। तर इथे आपला भात छान असा शिजलेला आहे, तो आता आपण काढून घेऊया आणि थंड करायला ठेवूया फॅन खाली। आणि आता आपल्याला मक्याचे दाणे सुद्धा शिजून घ्यायचे। तर गरम पाण्यात मी मक्याचे दाणे घातले। साधारण 2-3 मिनिट आपण हे उकडून घेऊया। लगेच उकडलं जातं, त्याला फारसा वेळ लागत नाही। तर 2-3 मिनिट झालेले आहेत आणि मक्याचे दाणे सुद्धा आपले छान असे उकडले गेलेले आहेत। त्याचा कलर सुद्धा थोडा असा डार्क झालेला आहे। आणि आता आपण हे काढून घ्यायचे। आणि याच पाण्यात आपण पालक सुद्धा उकडून घेऊया थोडीशी, 1-1.5 ते 2 मिनिट। ही सुद्धा लगेच उकडल्या जाते, हिला पण फारसा वेळ लागत नाही। छान असे 1-2 मिनिट आपण ही पालक मस्त उकडून घ्यायची। तर 1.5 ते 2 मिनिट झालेले आहेत आणि आता ही पालक आपण काढून घेऊया। आणि ही पालक काढल्यानंतर आपल्याला ही थंड पाण्यात टाकायची आहे। अगदी गार पाणी घ्यायचं फ्रीज मधलं। मी मस्त असं बर्फाचं पाणी घेतलेलं आहे, त्यातही आपण पालक घालायची। थंड पाण्याने घातल्याने काय होतं की पालकाचा जो कलर आहे तो तसाच मेंटेन राहील आणि आपण जेव्हा पालक प्युरी बनवतो ती सुद्धा मस्त अशी हिरवीगार होईल। तर मी ते घेतलं मिक्सीचं पॉट, त्यात घातलंय अद्रक आणि 5-6 हिरव्या मिरच्या घ्यायच्या। तुम्हाला तिखट तुमच्या गरजेनुसार घेऊ शकता। नंतर आपण त्यात घालायची पालक। तर पालक हलकीशी थोडीशी दाबून घ्यायची म्हणजे त्यातलं जे पाणी आहे ते सर्व निघून जाईल। आणि ही पालक सुद्धा आपण मिक्सीच्या पॉटमध्ये घालायची आणि याची मस्त अशी प्युरी करूया। गरज वाटल्यास थोडंसं पाणी तुम्ही घालू शकता। तर तुम्ही बघू शकता पालक प्युरी किती मस्त अशी हिरवीगार झालेली आहे। आणि आता आपण भात बनवला त्याच पॅनमध्ये घ्यायचं थोडंसं तेल आणि थोडंसं तूप। तर फक्त तूप घेतलं तरीही चालेल। छान गरम झालं की त्यात घालायचा 1 चमचाभर जिरा, 1 तेजपान घालायचा, 1 दालचिनीचा तुकडा घालायचा, शिवाय 5-6 मिरे घालायचे आणि 5-6 लवंग घ्यायच्यात। आणि हे फिरून घ्यायचं काही सेकंदाकरता। नंतर आपण त्यात ऍड करायचं लसूण। लसूण छान असं बारीक कापून घ्यायचं। नंतर थोडंसं हिंग घालायचं, शिवाय 1 कांदा घालायचा बारीक कापलेला। 1 मिडियम साईजचा कांदा मी घेतलेला आहे बारीक कापलेला। आणि आता हा कांदा हलकासा आपण परतून घ्यायचा, खूप परतायचं नाही, हलकासा आपण परतून घेऊया। तर इथे कांदा आपला छान असा परतला गेलेला आहे। आणि आता बाकीचे मसाले आपण यात घालूया। तर 1/2 चमचा धने पावडर घेतली आहे, 1/2 चमचा मी घेतलाय जिरे पावडर, शिवाय 1 चमचा मी बिर्याणी मसाला पुलाव मसाला घेतलेला आहे। पुलाव मसाला नसेल तर मग तुम्ही गरम मसाला वापरला तरीही चालेल। आणि हे सर्व आपण मिक्स करून घ्यायचं काही सेकंदाकरता।
नंतर आपण ऍड करायचे त्यात पालक प्युरी जी आपण बनवून ठेवलेली होती आणि सर्व घालायचे आणि पालक प्युरी घातल्यानंतर आपण हे मस्त अशी मिक्स करून घ्यायची आणि 1.5 ते 2 मिनिटे छान असं थोडंसं तेल सेपरेट होतपर्यंत ही प्युरी आपण परतून घेऊया। तर 2 मिनिट में ही पालक प्युरी छान अशी परतून घेतलेली आहे आणि आता आपण यात घालायचे कॉर्न जे मक्याचे दाणे जे आपण उकडून ठेवलेले होते आणि हे सुद्धा परत 1.5 मिनिट आपण परतून घेऊया म्हणजे मक्याच्या दाण्याला छान असा मसाला लागेल। 1 ते 1.5 मिनिट मस्त असं परतून घ्यायचं। खूप टेस्टी आणि हेल्दी होतो हा पुलाव। तर 1.5 ते 2 मिनिट झालेले आहेत आणि आता आपण यात घालायचा भात शिजवलेला भात आणि भात घालून हे हलक्या हाताने मिक्स करायचं आणि हलक्या हाताने करायचं नाही तर मग आपला जो तांदूळ आपला जो भात आहे तो तुटू शकतो। अगदी हलक्या हाताने खालचा भात वर करायचा आणि वरचा भात खाली करायचा। रोज तेच खायचा कंटाळा आला तर अशा प्रकारे हा पुलाव बनव आणि आता सीझन आहे कॉर्न भरपूर आले आहेत बाजारात तर इथे मी हे मिक्स करून घेतलेलं आहे आणि नंतर त्यात घालायचं मीठ। तर भात शिजवताना सुद्धा आपण थोडं मीठ घातलेलं होतं थोडं आता घातलं आणि हे परत एकदा आपण मिक्स करून घ्यायचं आणि याच्यावर झाकण ठेवून एक मस्त अशी वाफ काढून घ्यायची। तर मी साधारण 1 ते 2 मिनिट झाकण ठेवून एक मस्त अशी वाफ काढून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता कलर किती सुरेख आलेला आहे। आणि आता आपण यात घालायचा लिंबाचा रस। तर साधारण 1/2 लिंबाचा मी रस घातलेला आहे याने सुद्धा खूप छान चव येते आपल्या पुलावला। तुम्ही सुद्धा नक्की लिंबाचा रस घाला स्किप करू नका। आणि लिंबाचा रस घातल्यानंतर थोडीशी आपण त्यात घालायची चिली फ्लेक्स आणि हे परत आपण एकदा मिक्स करून घ्यायचं। रोज रोज भाजी पोळी खायचा कंटाळा आला असेल किंवा भाजी पोळी बनवायचा जरी कंटाळा आला असेल तर अशा प्रकारे पुलाव बनवा। संध्याकाळच्या जेवणाकरता मस्त होतो। जितकी साधी रेसिपी आहे तितकीच ही टेस्टी आहे आणि हेल्दी तर खूपच आहे। तर इथे मस्त आपला पालक कॉर्न पुलाव तयार आहे आणि आता आपण सर्व करून घेऊया। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर यूट्यूबवर किरण रेसिपीला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।